मुंबईमधून आज सकाळपासूनच मुंबईत पावसानं विश्रांती घेतलेली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत होता, पण आज सकाळपासून थोडीशी विश्रांती पाहायला मिळते. तर मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणीही साचलं होतं. सध्या मुंबईत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. मुंबईत मागच्या 2 दिवसापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली आहे. आजही पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. सध्या आपण पाहतोय की मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असलं तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये आजच्या दिवसाला पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो आज वीकेंड आहे, रविवारचा वार आहे, तर दुसरीकडे मेगा ब्लॉक देखील आहे. त्यामुळे कुठेतरी वाहतुकीमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता नाहीये. मागच्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय की जोरदार पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पडत होता आणि त्यामुळे कुठेतरी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी असो किंवा मग रेल्वेवरती देखील मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळाला. सध्या मुंबईमध्ये आपण पाहतोय की पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना याचा दिलासा आहे. विजयनीस रोहित सा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.